कशी असेल पंजाची चाल, कमळ्याला देणार का मतदार साथ, सेनेचा धनुष्य करेल का मार, घड्याळाची जनतेवर पडेल का छाप, का अपक्ष ठरेल पक्षांचा गर्दनकार, कुणाचा कसा चाललाय प्रचार, कुणाचा आहे आवाज मोठा, कोण झाडतंय आश्वासनाच्या पहिले, कोण करतंय गाजावाजा, तर कुणाच्या सोबत आहे मतदार राजा। पहा रणसंग्राम 2016 विशेष मुलाखत कार्यक्रम। हा जो मोठा रोड केला काँग्रेटी करण्याचा, तो सन्माननीय ससाणे साहेब असतील, त्यावेळेस विजू भाऊकोते असतील, बप्पू असतील, यांनी जाऊन हा जो मोठा काँग्रेटीकरण शेड्यूलला सगळ्यात मोठा रोड, त्या ठिकाणी सन्माननीय ससाणे साहेब असतील, बप्पू असतील, विजू भाऊ असतील यांच्या मार्गदर्शनाखाली हा रस्ता या ठिकाणी झालेला आहे। त्या रस्त्याच्या कडेला आम्ही वृक्षारोपणाचं काम सुरू केलं, तर यांनी आम्ही आपल्या साईचरित्र पारायण सोहळ्यानिमित्त ट्रिपला बाहेर असताना यांनी काही जण गोळा केले आणि ती झाडे उपटण्याचं काम केलं। त्या लोकांना त्यांनी सांगितलं की ही झाडं नगरपालिकेच्या हद्दीमध्ये किंवा जी काही साईड पट्टी असते रस्त्याची ती मला दाखवून द्या, तर कोणत्या नियमात आहे, म्हणजे त्यांना गाडी लावण्यासाठी जागा नव्हती म्हणून झाडे उपटून टाकले आणि स्वतःच्या गाडी लावावी येता यावी म्हणून या ठिकाणी जे झाडांना विरोध दर्शवला, तरी आम्ही खचलो नाही। आम्ही दोन तीन जणांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत गेलो, त्यांना सांगितलं जे काही आमचे स्वच्छ शेडी सुंदर शेडीचे काही कार्यकर्ते आहे आणि ग्रीन शेडी क्लीन शेडीचे कार्यकर्ते आहेत, ते त्याच्या ठिकाणी जाऊन त्याला समजून सांगितलं बाबा डोक्यावर पडल्यासारखा करू नको, या ठिकाणी आपल्याला हे झाडं तुझी जी छोटी गाडी आहे तिला सायली नाही आहे तुझ्या घरासमोर, तिथे कामं आहे तुला गाडी लावायला। त्यावेळेस त्याला थोडंफार त्यामध्ये ते राग आला होता, पण तेही त्यांनी हे केलं। त्यानंतर जे काही त्याच्याबरोबर कार्यकर्ते असतात सगळ्यात मोठे, जो त्याने जे काम केलं असेल ते काम तुम्हाला सांगतो, स्वतःचं घराचं काम काढलं, मिस्त्री असेल, विटावाला असेल, वाळूवाला असेल किंवा साधा लेबर असेल, याच्याकडून काम करून घेतलं, बिचारे गरीब लोक त्यांच्याकडून कामं करून घेतली। आणि ज्यावेळेस या ठिकाणी सन्माननीय डॉक्टर सुजय नारायण पाटील आले, त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे, ठिकाणी आले लाईट कट करून गेले, म्हणजे स्वतःच्या घराचं लाईट बिल भरण्याची सुद्धा या ठिकाणी त्यांच्या कॅपॅसिटी नाही। आणि लोकांना काय सांगायचं की मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि लोकांच्या कामाला देव मानणारा माणूस मी आहे, आता लोक ठरवतील, लोक ठरवणार आहे आणि त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे। या ठिकाणी काही लोकांनी आपल्या तुमच्या सगळ्या जे मतदार आहेत, या ठिकाणी 15 नंबर असेल, 14 नंबर असेल, 16 नंबर असेल, या ठिकाणी जेवढे मतदार आहेत त्यांच्यावर या समोरच्या विरोधकांचा अजिबात विश्वास नाहीये। काय विश्वास नाहीये, माझ्याकडे प्रूफ आहे। या ठिकाणी तुमच्यावर विश्वास नसल्यामुळं तुम्ही त्यांना मतदान करणार नसल्यामुळं त्यांना खात्री झाली की हे मतदान आपल्याला होणार नाही। त्यांनी त्यांचे पाहुणे, त्यांचे सासरे, त्यांच्या सासरेचे सासूबाईचे सासरे, त्यांचे सगळ्यांचे मतदान शिर्डीमध्ये आता गेल्या 6 महिन्यापासून त्यांचा खटकट चालू होता। आता त्यांचे नावं मी या ठिकाणी वाचून नाही दाखवणार, कारण तेही माझे पाहुणे लागतात। त्यांचे सगळ्यांचं मतदान या ठिकाणी बोगस पद्धतीनं, बोगस कागदपत्राद्वारे त्यांनी राहता कार्यालय या ठिकाणी बोगस कागदपत्र देऊन, त्या ठिकाणी काही कर्मचाऱ्यांना पैसे देऊन, शिर्डीतल्या जे बीएल आहे त्यांना पैसे देऊन हे बोगस मतदान त्यांनी आणलं। 350 नाव होते। ज्यावेळेस मला कळलं, आता जसं दादांनी मागच्या मीटिंगमध्ये सांगितलं की माझे माणसं प्रत्येक ठिकाणी असतात, जर हॉटेलमध्ये तुम्ही नामदार साहेबांबद्दल काही चर्चा करत असला तर त्या ठिकाणचा वेटर हा नामदार साहेबांचा आहे, त्या ठिकाणचा वेटर हा सुजय दादांचा आहे, त्या ठिकाणची जी काही तुम्ही बोलतात ते सगळे भागांपर्यंत माझ्यापर्यंत साहेबांपर्यंत पोहोचत असतं। तसंच त्याच कार्यकर्त्यांनी मला फोन केला की असं असं काहीतरी गौरवभंगल झालेला आहे तुमच्या वॉर्डमध्ये, तर मी गेलो, ती यादी काढली, त्यामध्ये जे बोगस नावं होते ती सर्व बोगस नावं काढून आणली, माझ्या पद्धतीने खूप प्रयत्न केले ते काढण्याचा,
पण काही विशिष्ट वर्तुळ काही फोन आल्यामुळं ती नावं त्यांनी तशीच ठेवली. मग माझ्या परीने प्रयत्न करून झाल्यानंतर आमच्याकडे शस्त्रे डॉक्टर सुजय गाडे विखे पाटील जे माझ्यापर्यंत जेवढं आहे मी तोपर्यंत करतो. त्यानंतर जर काही गोष्टी झाल्याच नाही त्यानंतर मग मी हक्काने डॉक्टर सुजय गाडे यांना फोन करत असतो. त्यांना फोन केला, सगळ्या गोष्टीची माहिती दिली. माहिती दिल्यानंतर त्यांनी सांगितलं तू अजिबात त्या कार्यालयात जायचं नाही, कुठे जायचं नाही, माझ्या पद्धतीने काय करत करतो काय म्हणतात. दुसऱ्याच दिवशी त्या कार्यालयातून फोन आला म्हणे भाऊती कोणती कोणती यादी कोणती कोणती नावं द्या म्हणे. आम्ही नगरपालिकेचे कर्मचारी त्या ठिकाणी स्वतः पंचनाम्यासाठी पाठवत आहोत. ते लोक त्या ठिकाणी राहतात का नाही राहत का इतर ठिकाणी राहतात. गेल्या लगेच 8 दिवसातच पंचनामे झाले. शिर्डी नगरपंचायतचे वेगवेगळे अधिकारी त्या ठिकाणी स्वतः पंचनामे करून गेले. 250 नावं त्यांना अशी सापडली कधी बाहेरची. विरोधकांचा गैरसमज झाला असेल की माझ्या वॉर्डमध्ये माझी सासूरवाडी येते. सासूरवाडीचं माझ्या सासू सासऱ्यांचं नाव आहे, माझ्या मेहण्याचं नाव आहे, माझ्या मेहणीचं नाव आहे, सगळ्यांचे नाव आहे. त्यांनी वाटलं तर याच्या सासू सासऱ्यांचे नाव आहे तर आमच्या सासू सासऱ्यांचे का नको. माझ्या मते हा गैरसमज त्यांच्यामध्ये झाला असेल, त्याच्यामुळे त्यांना ती नावं टाकाविषयी वाटली असणार आहे. विरोधकांनी माझ्यावर एक आरोप केला आहे. मागच्या 10 वर्षापूर्वी मी मतदारांच्या हातात उदी देऊन मत मागितलं होतं. असं एक जरी मतदार त्यांनी मला दाखवला तर मी या निवडणुकीत आज माघार घेईन. एक मतदार फक्त मी जर हातात उदी दिली असेल आणि कोणाला जर मत मागितलं असेल आता माझ्यावर जो आरोप केला गलिच्छ पत्रावर जो आरोप केले त्यांना आता खरा होता पुढे दिसायला लागला. त्याच्यामुळे माझ्यावर जे आरोप केले त्याचा एक मतदार जरी त्यांनी मला पुढे दाखवला तरी मी आज निवडणुकीतून माघार घेईन. अरे आमच्यामुळे पदे भोगली, अरे आमच्यामुळे पदे भोगली, आम्हालाच मारली कल्टी. 28 तारखेपर्यंत थांब, तुझा टांगा या निवडणुकीत आम्ही करतो पलटी. त्यांनी तिन्ही वाजल्यापर्यंत गेला पाहिजे ना विरोधकांच्या घरासमोर. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर ज्यांचं नाम म्हणले की या ठिकाणी सुजयदादा करणार आहेत, आमचे गुरुजी आदरणीय कैलास बापू करणार आहेत की ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेल्या 15 वर्षापासून काम करतो असे आमचे गुरुजी आदरणीय कैलास बापू होते. आणि उपस्थित मंचावर असलेले आमचे भाऊसाहेब पटेल डांगे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष, त्याचप्रमाणे रघुलालजी लोढा शिर्डी शहराचे काँग्रेस अध्यक्ष, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे सासरे भानदास मोहन पाटील गोमकर, त्याचप्रमाणे बहीण नाना कोटे साहेबराव पाटील कोटे, आमच्या सुमनशी बरोबर सरोज मामा गोमकर कोटे शेळके जगताप, त्याचप्रमाणे प्रतापराव पाटील जगताप मधुकर दात्या कोटे गणेश कारखान्याचे संचालक आणि व्हाईस चेअरमन जे प्रताप भाई त्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे आमचे सहकारी मित्र रामभाऊ कोटे, त्याचप्रमाणे आमचे रामचंद्र पाटील सदाफळ राहता येथील आमचे भाई, त्याचप्रमाणे पत्रकार बंधू सोसायटीचे सदस्य अप्पासाहेब पाटील कोते, या ठिकाणी विशेष करून आमचे पत्रकार बंधू नवनाथजी दिघे पाटील प्रमोदजी आहेर बाबाजी मणियार, त्याचप्रमाणे एस पी चॅनलचे आमचे सहकारी मित्र सुनीलजी दळंगे, एस नाईनचे आमचे मित्र सागरजी वाळे, या मंचावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, आमचे दुसरे सासरे दिलीप रंभो पटेल गोमकर, कारण सासऱ्यांचं नाव नाही येतं गोंधळ होतो. आता तारव यांनी सांगितलं की ते नाव असं त्यांना आता काही वाढत आले, पूर्वी वाढत नव्हतं त्याच्यामुळे कसे थोडंफार गडबड केली चालेल. आता प्रसाद नगर जोडून आला बापू आपल्याला, पूर्वीचा अवॉर्ड बापू तुमच्याकडे होता परंतु भानदास मामांनी काय जादू केली माहित नाही ते म्हणे सासरे एकदा जावाकडे जाऊ द्या. पण मामा तुम्ही बाकी टांगापाटी करू नका आमचा, नाही तर सासरे जावे म्हणून त्याचं नाम टांगापाटी. या ठिकाणी विशेष करून आता सर्व काही मुद्दे तारखून मी या ठिकाणी मांडलेल्या. खऱ्या अर्थाने निवडणूक कशासाठी आहे कोणासाठी आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आमच्या मौलाना साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की आपण 17 जे नगरसेवक आहेत ते नगरसेवक चांगले नगरसेवक आपल्याला या ठिकाणी त्या शिर्डी नगरपंचायतमध्ये पाठवायचं आहे. आणि त्या पाठवण्याचं कारण काय आहे की येणारा समाधी शताब्दी महोत्सव आहे, बाबांना समाधी शताब्दीला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यामुळे या शिर्डी शहरासाठी एक सर्वांगीण विकासाची गरज आहे.
या ठिकाणी सर्वप्रथम शिर्डीतील सर्व नागरिकांसाठी वाड्यावस्त्यावर असणाऱ्या राहणाऱ्या आमच्या सर्व बंधू आणि भगिनींसाठी पिण्याची पाण्याची पाईपलाईन असेल, ड्रेनेजची व्यवस्था असेल, रस्त्यांची व्यवस्था असेल, या सर्व व्यवस्था आपल्या सर्वांना उपलब्ध होण्याचं गरजेचं आहे. सर्वप्रथमना होणारा त्रास हा कमी होण्यासाठी, शिर्डी कचरा मुक्त होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी चांगले उमेदवार या 27 तारखेला त्या नगर पंचायतच्या सभागृहामध्ये पाठवायचे आहेत. या ठिकाणी महिला भगिनी आमच्या भरपूर मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. बचत गटाच्या माध्यमातून या अगोदर 10 वर्षापूर्वी सतत चांगल्या प्रकारचं काम या प्रभागामध्ये झालेलं आहे. या ठिकाणी मुद्दा मला दादा आपल्याला सांगायचं वाटतं, बापू आणि दादा, मी या ठिकाणी आपल्याविषयी 1-2 शब्द सांगू इच्छितो की दादा तुमचं नेतृत्व सर्वांनी मान्य केलं आहे आणि हे नेतृत्व मान्य करताना या ठिकाणी नेतृत्व कुठून मान्य केलं त्याचं अगदी 1-2 मिनिटात मी आपल्याला सांगतो. मुळा पवारा गणेश रावरी मुळा म्हणजे मुळा कारखाना, तुम्ही माझं मुळा हा मुळा नाही, मुळा कारखाना नाही मुळा प्रवारा वीज संस्था, मुळा कारखाना म्हणजे घोळी पाडलं झालं नाही का, वास वगैरे वगैरे सुद्धा नव्हती अडचण नाही. तर मुळा प्रवारा जी वीज संस्था होती ती, त्याचप्रमाणे प्रवारा सहकारी साखर कारखाना, गणेश सहकारी साखर कारखाना आणि राहुरी सहकारी साखर कारखाना जिकडे तिकडे फुलतोय दादांच्या कामाचा मोगरा. मुळा प्रवारा राहुरी गणेश जिकडे तिकडे फुलतोय दादांच्या कामाचा मोगरा. शिर्डी आणि राहता नगरपालिकेत 17-0 करून करूया विजयोत्सव साजरा. दादा या ठिकाणी मला सांगायचं होतं की या ठिकाणी आपल्यावरती प्रेम करण्यासाठी या तिन्ही वाड्यातील एवढे जी मान्यवर उपस्थित आहेत की आपल्यावरती एक प्रेम आहे, नामदार राधाकृष्ण विखे पाटलावरती असलेलं प्रेम आहे आणि आपण शब्द दिलेले पाळतात याची सर्वांना या सर्व गोष्टींची कल्पना आणि आपण जो काही शब्द देता तो शब्द आपण परिपूर्ण करत असतात, ज्यामुळे या ठिकाणी आपलं भाषण ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने या तिन्ही वार्डातील प्रभागातील मान्य रुग्ण दादा काल परवा भाषण झालं आणि भाषणामध्ये आमच्या नगराध्यक्षताई आणि दादा जगताप या भाषणामध्ये बोलल्यात, त्या महिला त्यांचा आदर केला पाहिजे. नक्कीच बाबांची शिकवण आमच्या बरोबर आहे, श्रद्धा आणि सबुरी ही बाबांनी शिकवून दिलेली आहे, त्याचप्रमाणे आम्ही आमच्या ताईबद्दल काही वाळूगा बोलणं चुकीचं होईल, चुकीचं बोलणंही योग्य नाही, परंतु ज्या पद्धतीने त्या ठिकाणी दादा त्यांनी एकेरी पद्धतीने आपल्या साहेबांचा उल्लेख केला, या माध्यमातून मला फक्त एकच सांगायचं आहे, आमच्या महिला भगिनी या प्रमाण मोठ्या प्रमाणात आहेत, ज्येष्ठ मान्यवर आहेत, परंतु नामदार साहेबांचा जो उल्लेख किंवा सुजितदादांचा जो उल्लेख किंवा कैलाश बापूंचा जो उल्लेख त्या नगराध्यक्ष आहेत पण त्यांनी एकेरी पद्धतीने केला. या राज्याचे मुख्यमंत्री नव्हे तर या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा देखील आदरणीय साहेबांना नामदार साहेब म्हणून हाका मारतात. त्याच ठिकाणी या शिर्डी पालिकेच्या अर्ध्या हळकोंडाने पिवळं झालेल्या नगराध्यक्ष, कारण अर्धा हळकोंड कसं दादा हाफळ कसं ड्रास माहिती तुम्हाला अर्धा हळकोंड नाही मला 2 वेळ जाणवे तुम्ही कशी गोष्ट तर अर्धा हळकोंडी आता महिलांना चांगलं होतं अर्धा हळकोंडाचं काय असतं किती एक म्हणे मराठीतनं अर्ध्या हळकोंडून पिवळं झालं तर मला या मत या नगराध्यक्ष आमच्या अर्ध्या हळकोंडाने पिवळं झालेलं आहे का झालं त्याचं एक अगदी संक्षिप्त उदाहरण मी 2 मिनिटात आपल्याला देतो की ते कोणाच्या मेहरबानीमुळे नगराध्यक्ष झालेत. त्यांनी भाषण केलं, त्या ठिकाणी भाषणाला सुरुवात केली की आमच्यातला एक गद्दार पलीकडे गेला. त्यांनी काय भाषण केलं, भाषणामध्ये त्यांनी असं असे शब्द प्रयोग केले बापू की अभय शेळके हा त्यांनी असं सांगितलं की ज्या आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर आहेत तर त्यांनी त्यांच्या भाषणात असं सांगितलं की आमचा एक गद्दार पलीकडे गेला. आणि मग मला मित्रांनो सांगा, माझ्या माता भगिनी या ठिकाणी आहेत, अगदी 2.5 वर्षापूर्वी म्हणजे 5 वर्षापूर्वी निवडणूक झाली आणि 2.5 वर्षापूर्वी
तुम्ही आमच्याबरोबर आमच्या समेत निवडून आलात आणि आम्हाला सोडून पलीकडे गेलात, मग तुम्हाला काय म्हणायचं? काय म्हणायचं तुम्हाला? आणि तुम्ही काय भाषा वापरता? काय भाषा वापरता? की बापूंनी 12.5 वर्षामध्ये कसलाच आणि कसलाच विकास केला नाही, नामदार साहेबांनी कसला आणि कसलाच विकास केला नाही. मग ते रस्ते ड्रेनेज जी स्ट्रीट लाईट जी दिसती हे या वर्षातली का? या वर्षातली मला सांगा ना. या ठिकाणी आपण सर्व नागरिक जाणता, मला सांगा हे जे ड्रेनेज झालं, स्ट्रीटलाईट झाले, रस्ते झाले, नामदार साहेबांच्या माध्यमातून पिण्याची पाण्याची पाईपलाईन वाड्यावस्तीपर्यंत पोहोचली, ही 2.5 वर्ष झाली का? 2.5 वर्ष झाली का? मी महिलांना विचारतो 2.5 वर्ष झाली का? मग मला एक सांगा, या रस्त्यामध्ये त्यांनी सांगितलं बघा की या 2.5 वर्षामध्ये आम्ही 12.5 वर्ष जेवढा विकास झाला नाही तेवढा विकास केला. अहो 2.5 वर्षामध्ये त्यांना साधा एक प्रश्न संपवता आला नाही, फक्त कचऱ्याचा. ते नगराध्यक्ष वरंकरांना विनंती करा, आपल्याला काय करू, माझ्या डोक्यात सगळा कचरा झाला. जिथे आम्ही गेलो भाषण सुरुवात झालं, भाषणाला सुरुवात झाली की शिर्डी शहराचा कचरा प्रश्न पहिले तिथे विचारला जायचा. त्यामुळे आता मला जेवण पण जात नाही म्हणे, जेवण पण गोड लागत नाही म्हणे. ज्या ठिकाणी सभेत जाते, कोणत्या कार्यक्रमाला गेले, हळदी कुंकवाचे कार्यक्रम गेले, मला विचारतात तो काही आमचा कचरा कधी उचलणार आहे. एखाद्या शिक्षकांच्या एका कार्यक्रमात आमची भेट झाली, प्रमुख पाहुणे म्हणून मी त्या ठिकाणी होतो, त्या ठिकाणी त्यांना प्रश्न विचारला गेला. काही हे सगळं खरं म्हणे, परंतु हा कचरा कधी उचलणार आहे म्हणे. पुढे तो वाड्यात फिरायला गेला, वाड्यात त्यांना तोच प्रश्न विचारला, तेव्हा तो सगळं कचरा मी उचला, माझ्या घटातच कचरा झाला म्हणे. आणि त्यांनी रोटरी क्लबच्या त्या कार्यक्रमात सांगितलं की आता माझ्या डोक्यात कचरा झाला, हा प्रश्न एकदा संपवा. आणि मी त्या भाषेमध्ये सांगितलं की हा प्रश्न जर तुम्ही संपवला, खरंच आम्ही तुम्हाला शाबासकी देऊ. सुजय दादासारखं नेतृत्व असताना, नामदार साहेबांसारखं नेतृत्व असताना, आदरणीय कलाम बापूंनी त्या ठिकाणी गेल्या 12.5 वर्षामध्ये हा प्रश्न होताच ना, परंतु त्या ठिकाणी त्यांची असलेली परिसरामध्ये प्रतिष्ठा, ती प्रतिष्ठेला त्यांनी पणा लावली, ती प्रतिष्ठा पणाला जात असताना तो कचऱ्याचा प्रश्न जोपर्यंत आपली सत्ता होती तोपर्यंत त्यांनी कचरा शिर्डीत कधीही वाढू दिला नाही. तो कचरा त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं काम या ठिकाणी या 12.5 वर्षामध्ये झालेला. दुसरा प्रश्न या ठिकाणी दादा त्यांनी असा काढला की दादा कशाचे डॉक्टर आहे. दादा आता मला माहिती आहे तुम्ही डॉक्टरचे डॉक्टर आहे, आपल्याला माहिती आहे दादा कसे डॉक्टर आहे, न्यूरोलॉजिस्ट म्हणतात इंग्लिशमध्ये, बरोबर आहे का? न्यूरोलॉजिस्ट ना, न्यूरोसर्जन, न्यूरोसर्जन म्हणतात म्हणजे मेंदूचं ऑपरेशन करा असं का? मेंदूचं ऑपरेशन करणार दादा. आता त्यांनी दुसरा प्रश्न असं सांगितलं की दादांना हे समजत नाही की चिकन गुनिया कशामुळे होतो, चिकन आणि गुनिया कशामुळे होतो. त्यांनी असं सांगितलं की दादा डॉक्टर आहेत परंतु त्यांना असं समजत नाही की चिकन गुनिया कशामुळे होतो. आता मी म्हणलं आता ठीक आहे बाबा, आता नाही समजत आम्हाला, मलाही प्रश्न कळला नाही, पण जेव्हा ते टी व्हीवरती भाषण नाही ऐकत होतो. आणि मग मला आश्चर्य वाटलं की एका डॉक्टरावरती शंका घेणं. मग त्यांनी विचारलं की जर चिकन गुनिया दादांना हेच माहिती नाही की कचऱ्यामुळे तो होत नाही, तो काय पाण्याने होतो, शुद्ध पाण्याने. मग तुम्ही शुद्ध पाण्याने जे दिलं त्याच्यामुळे हा चिकन गुनिया झाला का? कशामुळे झालं चिकन गुन्हा? मग कचरा, डास, पाणी या तिन्ही गोष्टी मिळाल्या, कचरा आणि पाणी एकत्र आलं म्हणून डास, आणि डास झाला म्हणून तो चिकन गुन्हा झाला. या ठिकाणी मला या माध्यमातून सांगायचं की दादा आता तुम्हाला खऱ्या अर्थाने कोणाच्या तरी मेंदूचं ऑपरेशन करायचं का? जे काम तर करा म्हणजे त्यांच्या करा. तर आता ती भाषा आम्हाला पण कळत नाही, परंतु या ठिकाणी महिला आपल्या नगराध्यक्ष आहेत, त्यांचे पराक्रम जर मी सांगायला सुरुवात केली ना त्यांच्या पतिदेवांचे, तर अवघड होऊन जाईल. या ठिकाणी भैयांनी काय सांगितलं आता की दादा अगदी शुल्लक सुरुवातीला 12.5 वर्षामध्ये बापू मला आठवत लागलं की नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपलं विमान हे चिन्ह होतं, आणि विमान चिन्ह असताना त्या ठिकाणी मला चांगलं आठवतं की त्यावेळेचे विजयराव जगताप हे देखील तुमच्यामध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले, साहेबांची कृपा. आणि साहेबांनी बोट धरून त्यांना नगरपालिकेमध्ये आणलं, ते काल काय म्हणले की मी त्यांना बोट धरून शिर्डीमध्ये आणलं. ठीक आहे, काय हरकत नाही, आता तो मोठा माणूस आहे, मोठा नेता म्हणू शकतो, आपल्याला काही हरकत नाही.
यांचे मिसेस काय सांगतात की साडेबारा वर्ष निरीक्षण झालं नाही विरोधात बघा म्हणजे मला काय सांगितलं त्यांचे पतीदेव आधी नगरसेवक म्हणून आले नामदार साहेबांनी त्यांना उपनगराध्यक्ष पद दिलं साहेबांबरोबर होते म्हणून सगळी मजा उपनगराध्यक्ष पद दिलं त्यांनी दोन वर्ष उपनगराध्यक्ष पद भोगलं त्यांचे मिसेस काय सांगतात की साडेबारा वर्षात विकास झाला नाही मग नेमकं त्यांना म्हणायचं का आता काय परिस्थिती झाली अगदी छोटंसं उदाहरण मी दोन मिनिटात आपल्याला सांगतो दादा काय झालं की या अडीच वर्षानंतर ज्या नगराध्यक्षपद निवडायचं होतं आणि नगराध्यक्षपद निवडत असताना आदरणीय कैलास गप्पू कोटे आमचे सर्व नगरसेवक आता आमच्याबरोबर समूह होते राजीवभाऊ कोटे असतील गोपीनाथ पाटील गोंदकर असतील उत्तमबाई असतील हे सर्व नगरसेवक आमच्या वैशालीचे गोंदकर असतील काकी प्रवास होता आणि नगराध्यक्ष पदाचा विषय आला अडीच वर्षानंतर नगराध्यक्ष बनण्याचा विषय आला त्यावेळेस तारुभाऊंच्या मिसेस सविताबाई कोटे यांचं नगराध्यक्षपदी निवड करण्याचं निश्चित झालं नामदार साहेबांनी ही निवड करण्याचं फायनल केलं त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालं परंतु आम्हाला कल्पना नव्हती की आमच्यातलेच एक सदस्य हेच आमचे आत्ताचे जे नगराध्यक्ष आहेत ते आपल्याकडनं फुटून पलीकडे जातील त्यांनी काय केलं बाबांच्या समोर शपथ घेतलेली होती साईबाबांच्या समोर अशी शपथ घेतलेली होती जे नऊ नगरसेवक त्यात निवडून आले हे नऊ नगरसेवक हे एकसंघ राहतील पाचही वर्ष यातलं एकही नगरसेवक त्या ठिकाणी दुसऱ्या बाजूला जाणार नाही अशी शपथ साईबाबांच्या समोर घेतलेली होती परंतु या लोकांना साईबाबांची शपथ जर मान्य नसेल साईबाबांसमोर जर हे खोटं बोलत असेल दुसऱ्या उदाहरण त्यातलं असं झालं उत्तमबाईंनी या ठिकाणी सांगितलं की त्यावेळेस असं सांगितलं त्यांनी की माझ्या भोळ्या भाबऱ्या नवऱ्याला काय सांगितलं मी माझ्या भोळ्या महाजायला माझ्या भोळ्या नवऱ्याला बाबांची उदी जी आहे ती उदी देऊन काय देऊन बाबांची उदी देऊन उत्तम भयांनी बाबांची उदी समोर वाडामध्ये लोकांना दिली त्या महिलांना दिली आणि महिलांकडनं शपथ घेऊन त्या वाड्यातल्या लोकांना उदी देऊन असं सांगितलं की उदी मी देतो ही उदी मी देतो फक्त मतदान मला करा असं त्यांनी सांगितलं आता मला सांगा उत्तम भाईने त्यांचा त्यावेळेस चांगला बैठक केला केला ना आणि आता परत संधी आली का नाही आता संधी आली ना आता माझं त्यांना जाहीर आव्हान आहे या निमित्ताने आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या निमित्ताने या माध्यमातून मला सांगायचं होतं ना दादा मी पण सांगतो आणि बापूंच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जर आता तुम्ही नगरपालिकेची पहिली पहिली जर घेतली ना आता जर तुम्ही निवडून आलेत ना उत्तम भाईंच्या मिसेसच्या विरोधात तर राजकारण सोडून देऊ राजकारण अगदी सांगतो राजकारण बंद करून टाकू हो काय दादा तुम्हाला छोटस उदाहरण देतो याच कारण काय त्या वार्डात गेला मी उत्तम भया त्यांच्या चार पाच फेऱ्या झाल्या मी फुलवरची घटना सांगतो की महिला किती जागरूक असतात त्याचं एक उदाहरण मी आपल्याला देतो उत्तम भयाने मी त्या वार्डामध्ये प्रचारासाठी गेलो प्रचार करत असताना नगराध्यक्ष मॅडम गेला त्यांनी सगळ्यांना नमस्कार नमस्कार केला त्या ठिकाणी एक महिला एक आजीबाई आमची होती आणि त्या आजीबाईने असं सांगितलं की तरी तुम्ही आलात परंतु एवढे दिवस कुठे होता तर त्यांनी आज नगराध्यक्ष असं की हा वार्ड जो आहे तो मला आत्ता जोडला गेला आणि म्हणून मी आत्तापर्यंत तुमच्या वार्डात येऊ शकले नाही मग त्या आजीबाई विचारत असतो म्हणजे आजीबाई हा वार्ड जर तुमचा होता तर तुम्ही नगराध्यक्षाच्या गावाचे देवता विसरलं म्हणजे असे आपले नगराध्यक्ष आहेत की त्यांना कल्पना नाही की आपण काय करतो तर या निमित्ताने मी फक्त एकच सांगतो की आपल्या या तिन्ही उमेदवाराला आपण चांगल्या मताधिक्याने निवडून आहे बरोबर आपण कार्य वाढा बोलून सुरू होते विकासाचे दादा सांगतील जाऊ द्या आज मला इथे बसलेल्या सर्व उपस्थितांना मनापासून धन्यवाद द्यायचे आपल्या तिन्ही उमेदवारांची विजय सभा आहे आता विकास झाल्यावर तुम्हाला माहिती काय सांगतो फक्त मी थोडंफार अडीच वर्षात काय होईल ते सांगतो आणि पुढे काय करेल ते सांगतो अडीच वर्षामध्ये या लोकांनी जेव्हा आपण विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली साहेबांच्या नेतृत्वाखाली श्रीनगर पंचायतची निवडणूक जिंकली आणि 9 आणि 8 अशा प्रकारचं सत्तांतर झालं आणि अडीच वर्षाचा कालावधी संपल्यानंतर साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी निवडणूक लढवली आमच्या प्रभागामधून त्यांनी निवडणूक लढवली आणि निवडून आल्यानंतर त्या पलीकडे गेल्या आणि नगराध्यक्ष झाल्या
आणि तुम्ही सांगितलं या 12.5 वर्षांमध्ये काय केलं आणि आम्ही या 8 वर्षांमध्ये काय केलं आमचं म्हणणं आहे की 8 वर्षांमध्ये तुम्ही काय केलं 8 वर्षांमध्ये सगळ्या गावाचा कचरा रस्त्यात कचरा गावात कचरा वाड्यावर कचरा वस्तीवर कचरा सगळ्या कचऱ्यात कचरा करून टाकला आणि या 8 वर्षांमध्ये काय केलं 2.5 कोटी रुपये माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंजूर करून आणले स्वतः हजर हजेरी असताना मंत्रालयात गेले त्याबद्दल त्यांच्याबरोबर रघुभाऊ कोटे होते मी पण उपस्थित होतो साहेबांनी मुख्यमंत्र्यांकडे गेले आणि सचिवांकडून सही करून घेतली आणि 2.5 कोटी रुपये 2013 मध्ये मंजूर करून घेतले आणि त्याच विकासाच्या त्याच रुपयाचे मंजूर झालेले त्याच मंजूर झालेल्या निधीतून त्यांनी जो आता विकास केली ना तो विकास सुरू केला साहेबांच्या निधीतून फक्त आयत्या फेट्यावर रुग्ण मारण्याचं काम त्यांनी केलं सिडीमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली पाण्याची टंचाई निर्माण झाल्यानंतर सिडीमध्ये दुष्काळ सुरू झाला पाण्याची सगळीकडे टंचाई वाढली आपल्या भागामध्ये तरुणांनी असेल उत्तम भागांनी असेल आमच्या भागामध्ये आम्ही सुजयदादाने सगळ्यांनी चांगल्या प्रकारचं लोकांना पाणी देण्याचं काम केलं त्यामुळे होते ते टँकर आपण बघितले असतील बहिणी सुद्धा टँकर दिले पण या भाई नगरपंचायतच्या माध्यमातून कुठल्या प्रकारचं पाणी उपलब्ध झालं नाही आणि नगरपालिकेने पहिला 12.5 वर्षानंतर पहिला महिलांचा मोर्चा गेला तो महिला जर बघे महिलांचा मोर्चा जर असेल गोपीनाथ पाटील असेल वर्षील ते गोंडकर असेल यांच्या माध्यमातून हजारो महिला त्या नगरपालिकेने गेल्या आणि आक्रोश मोर्चा होता तो वेदनादायक मोर्चा आपण सिटी नगर पत्रिकेने पाहिला असेल अशा प्रकारचं 8 वर्षामध्ये या लोकांनी काम केलं एका चांगल्या ठेकेदाराला मारण्याचं काम केलं जो मुस्लिम समाजाचा ठेकेदार होता त्याला टक्केवारी कधी मारलं धमकावलं मारलं आणि टक्केवारी घेऊन फक्त टक्केवारी वाढवण्याचं काम या लोकांनी केलं दुसऱ्या कुठल्या प्रकारचा विकास केला नाही जो विकास केला आपण पाणी पुरवठा योजना असेल भूमिगत गटर योजना असेल स्ट्रीट लाईट असतील ते रस्ते असतील ते माननीय नामदार विजय पाटलांनी फक्त केलेला या सिटीचा विकास फक्त राधाकृष्ण विखे पाटलच करू शकता असा माझा स्वतःचा विश्वास आहे मध्ये या भागामध्ये तारुच्या भागामध्ये जर पाहिलं तर वरच्या भागामध्ये पाहिलं किती वरच्या भागामध्ये पाहिलं पाण्याचे टँकरचे टँकर आपण पाहिलेले आहे तर वरच्या भागामध्ये ते इंजिन उभं आहे आगणवाडी उभी करतं आगणवाडी काय आगणवाडी उभी करतं किलापाटी माझ्या दगडे करतं किला कुठल्या प्रकारचे दगडे काय ते करता नुसतं दोन सोडली सगळे प्रदूषण केलं ते थांबवा आता अरे भाऊ ते पुढचे फिरत तिरे आगणवाडीचं ते नुसतं आहे ना तोंड ते नुसतं झुकझुक पर्यंत ते बंद झालं पाहिजे त्याचं इतकं महत्व ते बंदोबस्त करा त्या परत ते दिसलं सुद्धा नाही पाहिजे आगामध्ये आणि आमच्याकडे आता धनुष्यबाण कोणा कोणाच्या हातात आणायला पाहिजे रामाच्या हातात असायला पाहिजे आता आमचं धनुष्यबाण कोणी घ्यायला काही उभं घेताना ते धनुष्यबाण सुद्धा मोडून काढायचं काम आपण करायचं यावं तारुबाई एवढा मतांनी निवडून आला पाहिजे आपण तारू तर पुढच्यांचं डिपॉझिट जप्त झाल्याचं काम आपल्याला निवडणुकीत करायचं आता खासदारांनी ऑफिस सुरू केलं त्या खासदारांच्या ऑफिस मध्ये काय होतं माहिती आहे तुम्हाला पहिले काय चालायचं काय चालायचं आणि ते खासदारांनी ऑफिस करा दोन तीन माणूस तुम्ही एखादं होतं आणि ते गावाला जिथे मिळाला मिळाला असं खासदारांनी दोन तीन माणूस येतं आणि खासदार बघतो ते ऑफिस सुद्धा आता बंद करायचं मार्ग होते आणि ते ऑफिस सुद्धा लवकरच बंद होणार आहे मित्रांनो आपल्याला सांगायचं वाटतं 15 मध्ये उत्तम भाईच्या वाड्यामध्ये उत्तम भाई सुद्धा या नगरपालिकेमध्ये पाणी वाटलं पाणी वाटल्यानंतर उत्तम भाईने शुद्ध प्रकारचं चांगल्या प्रकारचं पाणी दिलं बाईच्या भागामध्ये चांगलं पाणी आलं गेलं भाऊ आमच्या बाई साहेबांनी काय केलं बाई साहेब म्हणजे नगराध्यक्ष बाई साहेबांनी काय केलं पाणी दिलं पण ते भांडे वेळचं पाणी दिलं दूषित पाणी दिलं लोकांना दिलं का दूषित पाणी तुम्हाला बाईने शुद्ध पाणी दिलं बाबेश्वरून आणलेलं पाणी दिलं बाळाच्या भागातून आणलेलं पाणी दिलं बाईने एवढं चांगल्या प्रकारचं पाणी दिलं आणि बाई साहेबांनी काय झालं त्यांना नवीन नाव आहे आता काय नाव आहे बबली आणि बंटी या गावाचे बदल्यांनी बनती ते ही काळजी करू नका काकी काळजी करू नका
बबली आपल्याला एकदम आपली जटाची बबली तुम्ही यायला तरी फार बोलतो आला आणि तो बंडी भैया बोल भैया त्या बंडीचा तुझा एवढा बंड करायला परत कोण दिसला सुद्धा नाही बोलली इकडे आता आमच्या भागामध्ये तो हरिचंद्र उभा आहे नाव हरिचंद्र आहे तू हरिचंद्र करतो बोलतो दादाचे पाय तू कसं काम करतो रात्री जे ते काम करतो तू हरिचंद्र करतो वागला तुम्हाला पस्त करून करत तू सुद्धा सचिव सारखा ते आमचं तिकडे मोर उभा राहिला एक मोर ते मधून मधून येतो मुंडन करतो रस्त्यावर येतो मुंडन करतो अरे मुंडन कोणाचं गाव केलं त्या बाई साहेबांचं गाव केलं मुंडन बाई साहेबांचं गाव केलं आणि आता त्यांची युक्तियुक्त्या करायला बसले त्या मुंडनवाल्याचा सुद्धा बंदोबस्त आपल्याला करायचा आहे करणार ना मुंडेवाल्याचा सुद्धा बंदोबस्त करायचं काम आपल्याला करायचं आहे मित्रांनो आपल्याला आणि मित्रांनी सांगू इच्छितो एक छोटस उदाहरण देतो आपल्याला या आपल्या भागामध्ये चांगल्या प्रकारच्या महिला आहे सुशिक्षित महिला आहे आपले स्वतःमध्ये असलेले कर्मचारी आहे बाबांचा श्रद्धा आणि सुगुरचे संदेश घेतलेले सत्ता मालिकेत संदेश घेतलेले सगळे मान्यवर या भागामध्ये आहे विजी भाऊच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे बाबांचे प्रचार आणि प्रसार करण्याचं काम चालू आहे दादाच्या नेतृत्वाने या सिटीचा विकासाचं विजन केलं आहे आणि हे सगळं येत असताना साहेबांच्या नेतृत्वाखाली दादाच्या मार्गदर्शनाखाली त्या सिटीचा विकास आपल्याला करायचा आहे या गावाची गुंडगिरी थांबवण्याचं काम आपल्याला करायचं आहे या गावामध्ये जी दहशत आहे ती दहशत मोडून काढायचं काम आपल्याला करायचं आहे आणि हे सगळं कधी करणार दादांचा संकल्प आहे 17 जुलै या नगरपालिकेत झालंच पाहिजे अशा प्रकारचा संकल्प तो पूर्ण करायचा संकल्प आपल्या सगळ्यांनी मी दादा आपल्याला एक उदाहरण देतो खूप गमती केली आणि चांगलं उदाहरण आपल्या या भागामध्ये बंटीने सांगितलं बंटी म्हणला नाही बाई साहेब म्हणल्या बबली म्हणली बबली बबली म्हणली मी हे केलं मी ते केलं मी हे करणार आहे मी ते करणार आहे बबली तुम्ही काय करू शकणार आहे ते मला नगरपालिकेच्या पायरीपर्यंत पोहोचूनच द्यावं म्हणजे आम्ही आमच्या काकी ना संजय भाई या नगरपालिकेत चांगल्या मदतीने जाणार आहे तेव्हा तुम्हाला काही चढूनच देणार नाही आम्ही बबली आणि बंटीला मस्तपैकी आराम देणार आहे आणि बबली आणि बंटीला समाचाराने येणाऱ्या 23 तारखेला गावाच्या सभेमध्ये येणार आहे अजून बऱ्याच जणांचा समाचार घ्यायचा आहे तरी समाचार घेऊ आपण दादा एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो दादा मन लावलाय का एक मन लावलाय का विजयराव दत्त कोणते वडील होते शिवाजी गोंदकरांचे वडील होते आणि कमलेकर गोटेंचे वडील होते या तिघा वडिलांनी साहेबांना एक दिवस विचारलं म्हणजे साहेब तुमची वेळ पाहिजे म्हणजे काय काम होतं रे बाबा काय काम होतं कोणलं नाना म्हणले कोणलं अण्णा म्हणले कोणलं दादा म्हणले ते म्हणे साहेब तुम्ही पहिल्यांदी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले का म्हणजे म्हणजे तुम्ही कारगिरी चेअरमन झाले का म्हणे हो म्हणजे तुम्ही आमदार झाले का म्हणे हो म्हणजे तुम्ही कॅबिनेट मंत्री झाले का म्हणे हो म्हणजे तुम्ही कोणते कोणते पद म्हणजे आम्हाला माहिती साहेब तुम्ही प्रधानमंत्री झाले म्हणे हो तुम्ही कृषी मंत्री झाले म्हणे हो तुम्ही न्यायमूर्ती खात्याचे मंत्री झाले म्हणे हो तुम्ही शिक्षण मंत्री झाले म्हणे हो हे सगळं कशासाठी विचारतो म्हणून साहेब तुम्ही एवढ्या महाराष्ट्रात कारभार करता म्हणे आमच्या पोरांना आम्ही खूप थकून गेलो म्हणे ते तिघी जातवून वगैरे म्हणजे खूप आम्ही थकलो म्हणे यांना हे काय झालं म्हणे यांच्या तोंडामध्ये काय मांडतं आणि हातामध्ये कायम चोटी घालतात म्हणे तर आम्ही खूप दवाखाने केले म्हणे कुठं कडे गेलते या तिघांच्या वडिलांनी सांगितलं आम्ही तुमच्या मुलाकडे गेलतो पण मुलाने काय सांगितलं मुलगा म्हणजे दादा दादाने सांगितलं बा माझ्याकडे माझ्यावर टाईम आहे तुम्ही साहेबांकडे घेऊन गेला करू शकता म्हणून मग ते साहेबांना विचारलं तुम्ही सिटीमध्ये कधी येणार आहे साहेबांनी मी सांगितलं
मी सिटीमध्ये माझा दौरा संपल्यानंतर मी कॅरल गोपीला फोन करतो. मी आल्यानंतर सिटीमध्ये बापूला फोन करतो आणि तुम्हाला बोलून देतो म्हणजे तुमच्या मुलांना बोलून देतो. साहेब सिटीचे दौरेवर आले, मला सांगितलं तिघांना बोलून द्या, शिवाजीला बोलवा, कमलाकरला बोलवा, रंजूला बोलवा, तर बंटीला बोलून द्या म्हणे, या सगळ्यांना बोलून द्या म्हणे. आम्ही गेल्या चौथला बोलवू म्हणे साहेब, आम्ही गेल्या चौथला बोलतो त्या तिघांना समोर उभे केलं. म्हणजे काय 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 करता, किती दिवसा बोलून आमच्या तोंडात घालता, किती दिवसा बोलून तुमच्या अंगामध्ये फोड आहे. म्हणजे साहेब आम्ही सगळ्या प्रकारचा इलाज आमच्या आई वडिलांनी केला, वडिलांनी खूप खर्च केला, देव धरण केलं, सगळं केलं, पण आम्हाला कुठल्या प्रकारचा गुण पडला नाही. आता आमच्या वडिलांनी तुमच्याकडे पाठवलं, तुम्हीच काही गरी करू शकता. साहेबांनी सांगितलं अडचण नाही, मी तुम्हाला शिकवतो, मी तुम्हाला सुधारायचं संधी देतो, पण एकदा संधी देईन परत माझ्या नदी लागलं तर पहिले विचारायचं काम करायचं. मी साहेब तुम्ही सांगायचं आहे तिकडून काय करायचं. साहेबांनी सांगितलं तुम्ही तिकडे वगैरे राहिले का, तुम्हाला आता फक्त मी एक गोष्ट सांगतो मैत्रिणीचं ऐकायचे, फक्त नमस्कार करायचं, तुम्ही एवढंच काम करायचं. त्या तिघांनी नमस्कार केला, तोंडातला अंगठा खाली आला आणि हातातली चड्डी खाली घालून गेली त्यांची, तिघांची पण. या तिघांची चड्डी निघून गेल्यानंतर फक्त साहेबांनी एवढं सांगितलं हे सगळं झालं. आणि प्रत्यक्ष साहेबांनी काय केलं तर काय नाही भर त्यांचं, कशाला ते साहेबांचं नाव घ्यावं तुम्ही तिघांचा घेतलं पाहिजे का साहेबांचा. आणि मग आता तुम्ही सांगा, आता बंटी बबीला असेल, आणखी कोणला असेल, कशाला साहेबांचं नाव घ्यायचं. अरे तुम्हाला काय करत होते, आम्ही आहे ना तुमच्या बरोबर. साहेब कुठं, तुम्ही कुठं. आता मला एक सांगायचं आहे या निमित्ताने, या सिटीमध्ये आपल्याला एक काम करायचं, दादांना बोलायचं आहे. आणि इथून पुढे दादा आता तुमच्या आजूबाजू मी आम्ही नको कुठे. तुम्हाला काय म्हणतो दादा, तुम्ही आलो शिवाय इथं चार दिवस नाही, साहेबांना शिवाय झालं चार दिवस नाही. तत्पूर्वी मी म्हणतो की दादा आणि साहेबांनंतर आम्हाला सगळं बोला तुम्ही, त्याच्यामुळे आमचं टाइम देतो का तुम्ही आपली दिलीवर असतो आपण. मनाविषयी प्रभाकरजी अण्णा कोते पाटील, मनाविषयी आप्पाजी कोते, मनाविषयी भकेशनजी रहाणे, मनाविषयी रामचंद्रजी सदाफळ, मनाविषयी साहेबरावजी कोते पाटील, उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व आमचे सन्माननीय मान्यवर, उपस्थित असलेले पत्रकार मनाजी प्रमोदजी, नवनाथजी, बाबाजी बनियार, S9 चे प्रतिनिधी, SP 24 तासचे सुनीलजी दवंगे, उपस्थित असलेले काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी आघाडीचे या नगरपंचायतीमधील सर्व आमचे अतिशय चांगले आणि कार्यक्षम उमेदवार, वॉर्ड नंबर 14 मधील आमचे मित्र सहकारी, राहता युवक काँग्रेसचे अध्यक्ष माननीय ताराभाऊ कोते, वॉर्ड नंबर 15 चे माननीय आपले सगळ्यांचे आवडते असे उत्तमराव कोतेंच्या पत्नी माननीय श्री कोतेताई, आणि 16 नंबरचे आमचे उमेदवार अतिशय सुशिक्षित आणि शिर्डीमध्ये अतिशय सुशिक्षित उमेदवार देण्याची प्रथा पहिल्यांदा पाडणारे आमचे असे कोते हरिश्चंद्र प्रभाकर, उपस्थित असलेले या तिन्ही प्रभागामधील आमचे सर्व महिला भगिनी, उपस्थित असलेले सर्व मतदार आणि माझे सर्व युवक मित्रांना, अतिशय महत्वाचा मुद्दा बापूंनी मांडला, वेळ फार झालाय, थंडी फार मोठ्या प्रमाणात आहे आज, मला अपेक्षित नव्हतं, म्हणून मी फार थोडक्यात आज भाषण घेणार आहे. या वॉर्डचं, या निवडणुकी प्रसंगी ज्या वॉर्डमध्ये आज ही निवडणूक होत आहे आणि ज्या वॉर्डांचं मी नाव घेतले त्यामध्ये वॉर्ड नंबर 14, 15 आणि 16, मला असं वाटतं की खरं तर वॉर्ड नंबर 14 मध्ये निवडणूक कशाला होऊ राहिली हे ह्याच एक मोठा आश्चर्याची गोष्ट आहे. या ठिकाणी काम करणारे दोनच व्यक्ती आहेत, एक आमचे माननीय रामभाऊ आहेत आणि एक ताराभाऊ आहेत, दोन्ही या स्टेजवर आहेत, नेमकी समोर कोण आहे हाच एक मोठा प्रश्न माझ्या पुढे आहे. अतिशय कार्यक्षम असलेला, गोरगरिबांसाठी पळणारा, रात्रंदिवस समाजामध्ये मदत करणारा एक व्यक्तिमत्व म्हणून ताराभाऊंची ओळख आहे. त्याचबरोबर उत्तम भयाबाबतीत सांगायचं झालं तर त्यांना सायलेंट किलर असं आम्ही म्हणतो. शांत राहून जो माणूस गुदगुल्या करतो अशी उत्तम भयांची ओळख आहे.
त्यासाठी फार मोठा आरडीओ करावा लागत नाही. आपण आपलं कार्य शांततेत राहून जनतेमध्ये आपली प्रतिमा चांगलं करण्याचं काम आपण करू शकतो. ही प्रतिमा उत्तम भैयाची आहे, त्यांची सौभाग्यवती आज छोटेताई आपण उमेदवार म्हणून त्या ठिकाणी दिलेले आहे. आणि त्याच पद्धतीने 16 नंबरचे उमेदवार हे देखील शांतच आहेत. यावेळेस फार शांत उमेदवारांनी दिले, काय कारण माहिती नाही, पण दिल्यानंतर जाणवलं की शांत आहे. पण शांत असणं आणि ओरडणारा व्यक्ती कार्यक्षम आहे आणि शांत असणारा व्यक्ती कार्यक्षम नाही असा अर्थ निघत नाही. काल या पर्वापासून मी शिर्डीमध्ये प्रचार करत असताना 4 वाजले, रात्रीचा प्रचार संपला, जेवण केलं, 4 वाजता जेवण केलं, झोपायला मी एक आमच्या मित्राच्या हॉटेलला म्हटलं तर झोपू थोड्या वेळ पडू, दुपार झाली आहे, संध्याकाळी 5 वाजता परत सभा आहे, मी डोळे बंद करायची वेळ आणि टीव्ही चालू होता तेवढ्यात मला ऐकू आलं भाईवर बहिणो माझी आलेली झोपच उडून गेली. आणि मी म्हटलं आता हा कलाकार काय बोलणार आहे आणि ते ऐकण्यासाठी परत जागा झाली. म्हणजे या भाजप सरकारच्या कार्यकिर्दीमध्ये आणि हे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या कार्यकिर्दीमध्ये फक्त एकच माणूस सुखाने झोपू शकतो, तो आहे रस्त्यावरचा दारू पिजाला भिकारी. आणि त्याला काही फरक पडत नाही. हा यांनी कुठलाही निर्णय घ्यावा, यांनी कुठल्याही प्रकारचा निर्णय जनतेवर लादावा, आम्हाला काही फरक पडणार नाही. आणि आपले झोपले, सकाळी उठले, परत जाऊन हप्ता वसुली केले, त्यांना त्याच्या जुन्या 500 नोटा दिल्या तरी पव्वा भेटतो बाजारात घेऊन परत झोपायचंच आहे. पण एवढा मनमानी कारभार या भाजप सरकारचा अनेक लोकांचा विचारच केला नाही. आज ज्या घरांमध्ये लग्न आहे, गोरगरिबांच्या घरी लग्न आहे, लोकांनी आयुष्यभर कमवलेली आपली इमानदारीचे पैसे घरात ठेवले, आपल्या मुलीचं लग्न करायचंय, आपल्या मुलाच्या ऍडमिशनसाठी पैसे गोळा करून ठेवले, आणि अशा निर्णयामुळे त्या लोकांची एवढी वाताहत झालेली आहे. सकाळ संध्याकाळ लोक एटीएम मध्ये उपयोग, आज बाजार होऊ शकत नाही, पैसे चालत नाही. आणि अशा पद्धतीचा मनमानी कारभार या भारत सरकारचे पंतप्रधान सर्वसामान्यांवर लादत आहे. म्हणतात फक्त 50 दिवस अडचणीचे काळ, म्हणजे 50 दिवसामध्ये लोक मेले तरी चालतील? 50 दिवसामध्ये हॉस्पिटलला पैशाअभावी पेशंट मरत आहेत ते त्यांना चालतंय? 50 दिवसामध्ये शहरामधले सोडा ग्रामीण भागातले लोक बाजार करायला त्याच्याकडे पैसे नाही आहेत, अन्न अभावी तो मरत चाललाय ते चालतंय? म्हणजे 50 दिवसामध्ये काही होऊ द्या, फक्त माझ्यासाठी सहन करा असा मनमानी कारभार या ठिकाणी भाजपचे नेते करत. पण फार एक मोठा विषय आहे, फार भारताच्या पातळीवरचा विषय या ठिकाणी शिर्डीत बोलायची गरज नाही. पण शिर्डीमध्ये अतिशय मनोरंजक निवडणूक सुरू झाली बापू. आणि ते मनोरंजन असं आहे की सगळीकडे मी कधी शिर्डी गेलो रिक्षाच रिक्षा, रिक्षाच रिक्षा, जो तो आपला भोंगा वाजवतोय, नारळ, चिट्टी, रोड रोलर, गप बशी, काय कुठले कुठले चिन्ह घेऊन लोक आज उभे आहेत. तर मी परवा आमच्या समाज मंदिर परिसरामध्ये प्रचाराला गेलो आणि त्या ठिकाणी एक वयस्कर वयोवृद्ध आमच्या महिला भगिनी होत्या, त्या म्हटल्या माझ्या आयुष्यात मी अशी निवडणूक पाहिली नाही, माझी चूक झाली म्हणे, या 9 नंबर वॉर्डात मी जन्माला आले, या 9 नंबर वॉर्डात प्रत्येक 17 वॉर्डाचे उमेदवार इथे आहे, मतदार आहेत, माझे स्वतःचे 6 अपक्ष, 1.5 लाख वेगळ्या लगीन भोंगे वाजवणं सुरू होत. अशी गंमत या शिर्डी नगरपंचायतीमध्ये आहे की प्रत्येक जण आपलं चिन्ह घेऊन, त्या रिक्षा ड्रायव्हरला माहित नाही की ज्या ठिकाणी तो फिरतोय त्या ठिकाणी तो उमेदवार आहे का नाही, त्याला जिनं भेटू लागलं तिथे रिक्षा घालतोय. आणि गंमत अशी की 2 ठिकाणी रिक्षा उतरताना मी त्याला पाहिलं इकडे, म्हणे दादा मी तुमचा त्या काय करतो, पैशासाठी घेऊन फिरू लागलो, नारळ असेल, बॅग असेल, अशी या समोरच्या असलेल्या उमेदवारांची परिस्थिती. आणि म्हणून मी विनंती करतो आमच्या काँग्रेसच्या सर्व उमेदवारांच्या की आपल्याला भोंगा वाजवायची अजिबात गरज नाही. 2 ते 5 पूर्णपणे काँग्रेसचे सगळे उमेदवार, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सगळे उमेदवारांचे भोंगे हे शांत झाले पाहिजे. सर्वसामान्य व्यक्तींना घरी झोपू द्या, त्यांचा छळ करू नका. त्याचबरोबर सकाळी बद्दल 2 तास आणि संध्याकाळी बद्दल 2 तासच चालवा. माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या कार्यकर्त्यांना आपण केलेलं काम सांगायला भोंग्याची गरज कधीच पडलेली नाही. आणि त्यामुळं भोंग्याची गरज त्या लोकांना पडते ज्यांनी काहीच काम केलं नाही, त्यांची कुठल्याही पद्धतीची ओळख नाही. आणि जो तो आपला भोंगा कोणी त्या रिक्षावरती नारळ असं काढलेले, म्हणजे फार हास्यास्पद गोष्ट आहे. आणि गंमत अशी या वॉर्डातली की सगळे रिक्षा ड्रायव्हर आमचे सगळे बंधू या वॉर्डामध्ये राहिला आहे, आणि त्यामुळे 2 वाजता सगळे जेवायला आल्यावर इथं सगळ्या पक्षांची रिक्षा उभ्या करतात,
पेंड्राव जातील सगळ्यांचे भोंगे सर्वच्चव हे जेवत आहे आणि नेमके मतदान करत नारळ पॅट काँग्रेस पंजाब धनुष्यमान कमळ पाट डोक्याचा भुगा होऊन जातो. म्हणून आपण मी आज विनंती करतो आमच्या तरी अधिकृत पक्षाच्या वतीने यापुढे भोंग्याचा होणारा त्रास कुठल्याही मतदाराला होणार नाही कारण की आम्हाला आमचं कार्य सिद्ध करण्यासाठी भोंग्याची मुळीच कधी गरज पडणार नाही. यामध्ये फार व्यस्त भाषण करण्यापेक्षा मी फक्त समाधी शताब्दी बाबतीत माननीय विजयभाऊंनी बोललं बापू बोलले पण हा सगळा जो 17-0 आग्रह आहे आणि हा जो एक वचननामा घेऊन आज आम्ही जनतेपुढे जात आहोत यामध्ये आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही काय देणार आहोत यापुढे फक्त एक 2-3 मुद्दे महत्वाचे आपल्याला सांगतो जे मला वैयक्तिक करायचे आहेत आणि मी माझं भाषण संपवणार आहे. समाधी शताब्दी बाबतीत कचऱ्याचं नियोजन आम्ही करणार आहोत, पाणी आम्ही देणार आहोत, रस्ते आम्ही करणार आहोत, उर्वरित प्रश्न आम्ही सोडवणार आहोत हे सगळे मान्यवर आपल्या आपल्या भाषणामध्ये बोललेले आहेत. पण 17-0 केल्याने तुम्हाला काय मिळणार किंवा हे 17-0 आज अचानक कुठल्या परिस्थितीत पिल्लू कोणी काढलं नेमकी आणि कोणाची डोक्याची उपज आहे 17-0 नेमकी का लावून धरले. तर 17-0 झाल्यानंतर दोन गोष्टींच्या खात्री मी तुम्हाला देतो. माझी संकल्पना अशी आहे की 17-0 झालं किंवा माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता येईल तर शिर्डी आणि राहता नगरपालिकेमध्ये आम्ही हेल्पलाईन टोल फ्री हेल्पलाईन नंबर सुरू करणार आहोत. या नंबरवर शिर्डीमधल्या कुठल्याही वॉर्डामधल्या कुठल्याही जाती धर्म कुठल्याही व्यक्तीनी फक्त फोन लावून आपली समस्या सांगायची. उदाहरणार्थ घंटागाडी आली नाही, आज पाणी आलं नाही, आज सफाई झाली नाही, पोल वाकलेला आहे, तारी लटकलेल्या आहेत, कोणी इथं पाहायला येत नाही, या ठिकाणी या हेल्पलाईन नंबरसाठी आम्ही एक एक्सपेरिमेंटल बेसिसवर शिर्डी आणि राहता नगरपालिकेमध्ये कॉल सेंटर एस्टॅब्लिश करतोय, एक कॉल सेंटर बनवतोय आणि या कॉल सेंटरचा नंबर प्रत्येक ग्रामस्थाला सगळीकडे फेसबुकद्वारे आम्ही देणार आहोत. या हेल्पलाईनवर आमच्या महिला भगिनी असतील, युवक असतील, तुम्हाला उपस्थित असलेले शिर्डी नगरपालिकेशी निगडीत असलेले प्रश्न मंगळ कनेक्शन मिळाला नाही यापुढे माझी संकल्पना आहे की कुठल्याही शिर्डीच्या ग्रामस्थाला आपला त्रास आपली तक्रार करण्यासाठी शिर्डीचे नगरपालिकेवर यायची गरज नाही, आपण घरी बसून आपली तक्रार नोंदवू शकता. या संकल्पनाने पुढे येतो आणि नुसतं तक्रार नोंदून काय होत नाही तर माझा शब्द आहे की आमचा निवडून दिलेला प्रत्येक नगरसेवक त्या ठिकाणी ज्या प्रभागामधून ज्या वॉर्डामधून तक्रार येणार आहे आठवड्यामध्ये एकदा तरी तुम्हाला जर तो नगरसेवक येऊन भेटला नाही तुमच्या तक्रार घेऊन तर सुजय विखे पाटील यापुढे राजकारणात थांबणार नाही हा माझा शब्द तुम्हाला. फार वेगळी प्रतिमा नगरसेवकाची शिर्डीमध्ये झाली, फार वेगळी प्रतिमा नगराध्यक्षाची या शिर्डीमध्ये झाली. या मागच्या 40 वर्षांमध्ये नगराध्यक्ष एक वेगळ्याच दिशेने त्या नावाची त्या पदाची पूर्ण गरिमा संपून टाकली आणि म्हणून मी आपल्याला शब्द देतो माझ्या भाषणाचा किती परिणाम होतो माहित नाही पण माझं भाषण माझे शब्द हे फक्त सर्वसामान्यांसाठी आहे आणि मी आपल्याला शब्द देतो की यापुढे शिर्डी नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष नगरसेवक आणि सामान्य मतदार हे सर्व एक समान आहेत, कोणीही मोठा नाही आणि कोणीही लहान नाही हे मी आपल्याला सिद्ध करून दाखवणार आहे. आपण लोकांना निवडून दिलं तर त्यांची जबाबदारी आहे आणि आपलं काम पाहिजे. यापुढे एकदा सुद्धा मी आपल्याला ही तक्रार करायची संधी देणार नाही की आम्ही दादा आपल्या लोकांच्या आपल्या शब्दावर नगरसेवक निवडून देतो आणि हे परत 5 वर्ष फिरकत नाही हे पुढे कधी होणार नाही. आणि जो नगरसेवक त्या ठिकाणी निवडून गेलेल्या मतदारांच्या मताला सन्मान देऊ शकत नाही, जो नगरसेवक त्या ठिकाणी आपले दिलेले आश्वासन पूर्ण करू शकत नाही तसला नगरसेवक माझ्याकडे नसला तरी मी फार सुखी आहे, मला असे नगरसेवकांची गरज नाही. आणि म्हणून एक हेल्पलाईन नंबर आम्ही सुरू करणार आहोत आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे सगळ्यात मोठा उपयोग त्या हेल्पलाईनचा ज्यांना करायचा आहे त्या आहे आमच्या कॉलेज आणि शाळेला जाणाऱ्या आमच्या महिला भगिनी. मी तुम्हाला खात्री देतो ज्या माझ्या भगिनी आज कॉलेजला जात आहेत शाळेला जात आहेत ज्या महिला आज बाजाराला जात आहेत जर तुमची कोणी छेड काढली तुम्ही फक्त त्या हेल्पलाईनचा वापर करा,
दोन तासांमध्ये त्या आरोपीला पोलीस स्टेशन मध्ये बंद करण्याची जबाबदारी सुजय विखे पाटील या ठिकाणी घेतो. किती दिवस आपण अन्याय सहन करणार? किती दिवस महिला असुरक्षितेत या शिर्डीमध्ये वातावरण आहे? आणि म्हणून आपल्या मुली घरातल्या सुरक्षित राहाव्यात यासाठी आम्ही आणि अनेक परिस्थितीसाठी संस्थांमध्ये बसची मागणी करतो. त्यांना द्यायला तयार नाही, खड्ड्यात जाऊ, तुमची भीक आम्हाला नको. आम्ही स्वतः या मुलींसाठी कॉलेजला जायला बस सेवा सुरू करण्यामध्ये समर्थ आहोत, ते आम्ही सुरू करून दाखवणार आहोत. या मतदारसंघामध्ये मतदाराला कोणाची भीकेची गरज नाही. 2.5 वर्ष आमच्याकडे सत्ता नव्हती, तरी सुद्धा माननीय नांदा साहेबांनी मुख्यमंत्र्यांना सांगून 2 कोटी रुपये आणले आणि आपण त्या ठिकाणी या प्रत्येक भागामध्ये पेळून देऊन बसवायचं काम सुरू केलं. सत्तेसाठी कधी लाचार नाही आहे, सत्तेसाठी आम्ही कोणापुढे हात पाय लावत नाही. आम्हाला फक्त सर्वसामान्य माणसं आमच्या पाठीमागे पाहिजे. सर्वसामान्य माणसाची जर साथ असेल तर मग आम्ही कोणाला खात नाही. यांना काय भाषण करायचं करूया बापू, आपल्याला त्यांच्या टीकेवर काही उत्तर द्यायचं नाही. ज्यांची पात्रता नाही, ज्यांनी शिर्डीचा पार वाटोळा करून टाकलं आणि 2.5 वर्षानंतर आज जर ते म्हणत असतील की आम्हाला सत्ता द्या, केंद्रात आमची सत्ता आहे, राज्यात आमची सत्ता आहे आणि म्हणून शिर्डीची सत्ता आमची आली तर आम्ही समाधी शताब्दीमध्ये काहीतरी करू, तर मी मागच्या 2.5 वर्षामध्ये केंद्रामध्ये तुमची सत्ता होती, राज्यामध्ये तुमची सत्ता होती, का तुम्ही निधी आणू शकले नाहीत? जे 22 कोटी रस्त्याचे आणले जे माननीय नांदा साहेबांनी मंजूर केले त्याच्या पोळी भाजून हे आपला आज गुणगान करत आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला विचार करायची गरज आहे की आपण असे नगरसेवक निवडून देणार आहोत जे परत 5 वर्ष आपल्याला भेटणार नाहीत का? आपण असे नगरसेवक निवडून देणार आहोत किंवा अशा व्यक्तीच्या हातात सत्ता देणार आहोत जे आपल्याला एक संधी देते? मी आपल्याला खात्री देतो, उपस्थित असलेल्या महिला भगिनी असतील, उपस्थित असलेले सगळे युवक असतील, सगळे ग्रामस्थ असतील की मी एक गोष्ट विसरू शकत नाही. आज या ठिकाणावर शब्द देऊन मी कुठे पळून जाऊ शकत नाही. मला पुन्हा 2.5 वर्षानंतर तुमच्या दारावर मत मागायला यायचं आहे याचं भान मला आहे. आणि ही हेल्पलाईन नंबर हे सुविधा यासाठी देत आहे की विनोबा मला सांगायचंय की यानंतर हे जर आपण कामं करू शकलो, हेल्पलाईन नंबर देऊ शकलो, नगरसेवकांना मतदारांपर्यंत वारंवार जाण्यासाठी प्रवृत्त करू शकलो, तर या 2.5 वर्षामध्ये 2.5 वर्षाला जेव्हा आपण विधानसभेला समोर जाऊ तेव्हा मी तुम्हाला मत मागायला सुद्धा येणार नाही. तुम्ही हुल म्हणणारे तुम्ही आता आमच्याकडे येऊ नका, आम्ही तुमच्यासाठी उभे आहोत. ही प्रतिक्रिया मला सर्वसामान्य जनतेच्या तोंडातून ऐकते आहे. असं कुठल्याही विधानसभेच्या पक्षाकडं आहे, असं कुठलाही मुद्दा समोरच्या पक्षाकडं आहे, असली कुठलीही संकल्पना समोरच्या पक्षाकडं अजिबात नाही. एकच काम फक्त हे नाही झालं विखे पाटलांवर, म्हणून परवा भाजपची रॅली चालू होती, पदयात्रा चालू होती, तिथे एक साप गेला, लगेच भाजपवाले विखे पाटलांनी हा साप सोडला. म्हणजे कुठला तरी बेभान आरोप आमच्या कुटुंबावर माननीय नामदार आहे कृष्ण विखे पाटील साहेबांवर असेल. माझ्या टीका करू द्या, तुम्ही वयाने फार लहान आहे त्यांच्यापेक्षा. जेवढी माझ्यावर टीका होती तेवढं जास्त आनंद मला होतो. मी एक वेगळा माणूस आहे. त्याचं कारण असं आहे की जेवढे लोक तुमच्यावर चिडचिड करतात तेवढी तुम्ही उंची चढत आहात, याचा असाच अर्थ काढला पाहिजे. त्यांना बोलायला काहीच नाही का? एअरलाईनचं काम अगोदर सुचलं नाही? तुम्ही भविष्यात काय करणार आहात? तुम्ही मागच्या 2.5 वर्षामध्ये काय केलेलं आहे? फक्त एवढंच लोकांना बोला. विखे पाटलांनी काय केलं? सुजय विखे काय ब्रश करतो, सकाळी आंघोळ करतो का नाही, कोणती साबण वापरतो, कोणती क्रीम वापरतो, लोकांना काय केलं माहिती पाहिजे असेल तर एकांमध्ये विचार, तेही सांगायला मी तयार आहे. त्यासाठी भाजणाचं व्यासपीठ वापरून या सगळ्या गोष्टींना लोकांना रस नाही. आणि दुसरा मुद्दा आणि या सगळ्यात महत्वाचा माझ्या दृष्टिकोनातून जे मी अनेक वर्षापासून प्रयत्न करतोय, साईबाबांना स्मरून सांगतो की माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. दुर्दैवाने शिर्डीमध्ये रोजगार देणं आता किती शक्य होईल हे सांगता येत नाही, पण असे असंख्य घरं आहेत ज्यांना आर्थिक मदतीची गरज हातावर आहे. तर माझी संकल्पना आहे की 2.5 वर्षामध्ये असा रोजगार मी उपलब्ध करू शकतो आमच्या महिला भगिनींसाठी जे घरी बसून उत्पन्न त्यांचं सुरू झालं पाहिजे या दृष्टिकोनातून माझी वाटचाल जाणार आहे. आणि असं उदाहरण सांगायचं झालं तर माझ्याकडे कर्जाचं प्रकरण आलं
एक कंपनी आहे त्यांना पापड बनवण्यासाठी कर्ज पाहिजे. मी त्यांना म्हटलं तुम्ही पापड बनवणार कोण? ते म्हणले तुम्ही लोक द्या. तर म्हणले ठीक आहे, आमच्या महिला लोकांनी घरी बसून बनवतील, तुम्ही त्यांना पैसे द्या. पैसेचे आम्ही मी घेतो आणि पापड आणि आम्ही मी घेतो. ज्या ज्या महिला भगिनीला शिवणकाम येतं, ज्यांना कपडे शिवायचं काम येतं, एक मोठ्या व्यापारीकडे जाऊन त्याचं टेंडर घेऊन जॉब वर्क देऊन त्या घरामध्ये महिला भगिनी घरी बसून कसं नोकरी करू शकतात, आपला प्रपंच सांभाळून कशी नोकरी करू शकतात आणि आपलं घर घरी बसून कसं चालू शकतात, यासाठी माझे पुढचे 2.5 वर्षाचा प्रयत्न अतिशय प्रामाणिकतेने राहणार आहे आणि मी करून दाखवणार आहे. हे फक्त यासाठी की आज घर चालवण्याची क्षमता फक्त महिलेमध्ये आहे. मुलाला पगार भेटतो तर त्याने आईला देत नाही, बायकोला कदाचित लपून देत असेल आणि तिलाही भेटतो का माहित नाही, कारण की त्याला दारू पिण्यापासून मोठा वेळ नाही. घरातला पुरुष आज बायकोने केलेल्या कामावर जगतो आणि म्हणून जर सगळं महिलेलाच करायचं आहे तर मग महिलांनाच रोजगार करून त्या घरातलं उत्पन्न महिलेच्या हातातच जावं या दृष्टिकोनातून यापुढे 2.5 वर्षामध्ये मी काम करणार. आणि हे फक्त भाषण नाहीये, यासाठी प्रामाणिक प्रयत्न मी करत आहे. वेळेअभावी या गोष्टी पूर्ण करण्यामध्ये कदाचित विलंब होतो, पण या दोन गोष्टी करण्यामध्ये एकच संकल्पना आहे की यापुढे शिर्डी नगरपालिका राहता नगरपालिकेमध्ये हा ट्रायल प्रोजेक्ट जर सक्सेसफुल झाला तर यापुढे सर्वसामान्य माणसाला परत आपला प्रश्न मांडण्यासाठी कोणाच्याही दारावर जायची गरज नाही. तुम्हाला फक्त मोबाईल ठेवायची गरज आहे. मोबाईल सगळ्यांकडे आहे, त्या हेल्पलाईन नंबरवर फोन करा, सांगा गाडी नाही आली, घंटा गाडी येत नाही, गटर तुमली आहे, नगरसेवकाकडून त्या गटारीचं काम करून घ्यायची जबाबदारी स्वतः मी घेणार आहे, ही खात्री मी तुम्हाला देतो. वेळ भरपूर झाला आहे पण या वेळेला महत्व नाही, ही वेळ आली निघून गेली, पण जो वेळ 27 तारखेचा आहे तो फार महत्वाचा आहे. तुम्हाला एक शेवटची संधी आहे शिर्डीच्या विकासासाठी. एकदा 2018 समाधी शताब्दी संपून गेला की नंतर शिर्डीकडे कोणी पाहायला येणार नाही, कुठलाही निधी येणार नाही आणि म्हणून आपलं मतदान अतिशय काळजीपूर्वक आपल्याला टाकायचं आहे. स्वतःचा जर विकास करायचा असेल, सर्वसामान्यांना जर यापुढे शिर्डीमध्ये आवाज द्यायचा असेल, हातावर रोजगार करणाऱ्या महिला भगिनी युवक साई सेवकांना जर चांगल्या पद्धतीने रोजगार द्यायचा असेल, त्यांना न्याय द्यायचा असेल, तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या अधिकृत सर्व उमेदवारांना एक हाती सत्ता देऊन 17-0 हे शिर्डीमध्ये स्वप्न साकार करून दाखवा. परत तुम्हाला तक्रार करायची संधी मी देणार नाही. पुन्हा एकदा आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर झालात, एवढ्या थंडीमध्ये आमच्या महिला भगिनी लहान मुलं घेऊन या ठिकाणी आलात, मला खरंच आपले सर्वांचे मनापासून आभार मानाचे वाटतात. सगळे युवक सगळे ग्रामस्थ या तिन्ही वॉर्डामध्ये आलेले आहेत. एकच ध्यास फक्त शिर्डीचा विकास, ही गोष्ट मनामध्ये बांधून 27 तारखेला सकाळी उठून काँग्रेसच्या चिन्हावर आणि ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या चिन्हावर बटन दाबून आपला विकास हा आपण स्वतःच्या हाताने घडवावा, ही नम्रपणे विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कशी असेल पंजाची चाल? कमळ्याला देणार का मतदार साथ? सेनेचा धनुष्य करेल का मार? घड्याळाची जनतेवर पडेल का छाप? का अपक्ष ठरेल पक्षांचा गर्दनकाळ? कुणाचा कसा चाललाय प्रचार? कुणाचा आहे आवाज मोठा? कोण झाडतंय आश्वासनाच्या पहिरी? कोण करतंय गाजावाजा? तर कुणाच्या सोबत आहे मतदार राजा? पहा रणसंग्राम 2016 विशेष मुलाखत कार्यक्रम.